सरकारने देशात व महाराष्ट्र राज्यात महागाईचा विक्रम नोंदवलाय. केंद्र सरकार राज्याला दुजा भाव देत अनेक सरकारी कंपन्या खासगीत रूपांतर करतायत. महागाईत वाढवत असताना सामान्यांचा जीवन विस्कळीत करतायत. याची जनजागृती अभियानाबाबत भाई नगराळे यांनी माहिती दिली आहे. पेट्रोल डिझेलला जीएसटीच्या कक्षात आणलं असतं तर ते आता त्या किमतीपेक्षा निम्म्यानं कमी झालं असतं. मात्र केंद्र सरकारच्या दुर्लक्षामुळे दिवसेंदिवस महागाई वाढत असून जनसामान्यांचं जगणं अवघड झाल्याचं नंदुरबार येथे पत्रकारांशी संवाद साधताना काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष तथा नंदुरबार जिल्हा निरीक्षक भाई नगराळे बोलत होते. वाढत्या महागाईबाबत जनजागृती करण्यासाठी काँग्रेसतर्फे 14 ते 29 नोव्हेंबर दरम्यान जनजागरण करण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर नंदुरबार येथे जिल्हा काँग्रेस भवनात आयोजित पत्रपरिषदेत भाई नगराळे यांनी सांगितलं की सदरच्या कालावधीत जनतेत जाऊन महागाईबाबत जनजागरण करण्यात येत आहे. खरं तर कच्च्या तेलाच्या बॅलरमध्ये निम्म्यानं किंमत कमी झालेली असताना पेट्रोल डिझेलच्या दरात कमालीची वाढ झाली आहे. सन 2014 पेट्रोल 75 ते 80 प्रतिलिटर तर डिझेल 65 ते 70 रुपये प्रतिलिटर दरानं मिळत होतं. तर आता पेट्रोल सुमारे 110 प्रतिलिटर तर डिझेल 95 रुपयाहून अधिक दरानं मिळत आहे. घरगुती गॅसच्या किमतीत देखील दुपटीने वाढ झाली आहे. जीवनावश्यक सगळ्या किमतींचे भाव वाढले आणि आमच्या ज्या गृहिणी आहेत भगिनी आहेत त्यांचं पूर्ण बजेट अपसेट झालेलं आहे. हे एक प्रामुख्यानं आम्ही सांगणार आहोत. आणि डोमेस्टिक गॅसच्या बाबतीत 2014 14.2 केजीचं जे सिलिंडर आहे त्याची किंमत होती 450 रुपये. आता 900 ने 1000 रुपये किंमत झालेली आहे. आणि केंद्र शासनानं जी एक उज्ज्वला योजना सुरू केली होती शेगड्या दिल्या आणि इकडे सिलेंडरच्या किमती वाढवून ठेवल्या ते आमच्या भगिनींना त्या शेगडीचा काही उपयोग होत नाही. पुन्हा पूर्वीप्रमाणे चुलीच्या पुढे त्यांना जावं लागतंय आणि धुरामध्ये स्वयंपाक करावा लागतोय. तेव्हा अतिशय बिकट अवस्था आणि पूर्ण भारताची अर्थव्यवस्था ही खिडखिडी करून टाकली. भारताची अर्थव्यवस्था ही मिश्र अर्थव्यवस्था आहे, मिक्स्ड इकॉनॉमी आहे. याच्यामध्ये प्रायव्हेट सेक्टर आणि पब्लिक सेक्टर यांना सारखं महत्त्व आहे. आणि प्रायव्हेट सेक्टरच्या बरोबर पब्लिक सेक्टरच्या ज्या कंपन्या काम करत होत्या ज्यांना आम्ही नवरत्न कंपन्याही म्हणतो तर ह्या सगळ्या कंपन्या ज्या आहेत त्या आता केंद्र शासनाने विकायला काढलेल्या आहेत. त्यामुळे रोजगाराचा प्रश्न निर्माण झालेला आहे. 2014 बेरोजगारीचं प्रमाण 4.5 ते 5% होतं, आता 10% वर गेलेलं आहे. तेव्हा अशी सगळी व्यवस्था नोटाबंदीमुळे सगळं उद्ध्वस्त झाले. छोटे छोटे जे उद्योजक आहेत त्यांचे सगळे उद्योग बुडालेले आहेत. तेव्हा ही अशी अवस्था आपल्या भारतीय अर्थव्यवस्थेची झालेली आहे. आणि भाववाढ म्हणजे केवळ डिझेल पेट्रोल आणि डोमेस्टिक गॅसची भाववाढ नाही तर सगळ्या जीवनावश्यक वस्तूंची भाववाढ झालेली आहे. त्यामुळे जीणं जगणं असह्य झालेलं आहे. एमडीटीव्हीसाठी निलेश चौधरी नंदुरबार जिल्हा प्रतिनिधी.